जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय मला भाषणासाठी वेळ कमी मिळतो आणि प्रवासासाठी वेळ जास्ती मिळतो. या मुंबईमधल्या सभा सगळ्या करायच्या, आता इथून मला पुढे गोरेगावला जायचं आहे आणि गोरेगावला तुम्हाला माहिती आहे आता मला यायलाच इतका वेळ लागला इथे. पुढे आता गोरेगावचा ट्रॅफिक कसा असेल कल्पना नाही मला. आज या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जातोय, महाराष्ट्र सामोरा जातोय. काल माझी पुण्यामध्ये सभा होती पण तो इतका पाऊस पडला तिकडे, अर्धा तासच पडला, पाऊण तासच पडला, पण पुरती वाट लावून गेला. अख्खं शहर ते सगळं ट्रॅफिकने अख्खं कोलमडलं. जिथे सभा होती त्या सगळ्याच भागामध्ये जवळपास पाणी साचलं, झाडं इतकी पडली. काल एक बिचारा आमचा आपला पुण्यातला एक बस ड्रायव्हर, बसवरती झाड कोसळलं आणि त्यात तो गेला बिचारा, तडफडून गेला. आणि जवळपास मी काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून मी निघायच्या तयारीमध्ये होतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत वीजच नव्हती, अंधारामध्ये बसलो होतो सगळे. मी कोणाशी बोलतोय आणि कोण माझ्याशी बोलतोय तेच कळत नव्हतं, फक्त आवाज ऐकू येत होते. आत्ता पण तीच बातमी आली आहे ठाण्यामध्ये. आत्ता एक मुलगी तिच्या स्वतःच्या लग्नाच्या खरेदीसाठी म्हणून स्कूटरवरनं चालली होती, खड्डा चुकवायला गेली, खाली पडली, अंगावरून ट्रक गेला. या सर्व शहरांचा पूर्ण विचका झालेला आहे, विचका. निवडणुका येत आहेत, जाहीरनामे ठोकतायत, नको नको ती तुम्हाला आश्वासनं देत आहेत आणि दिवसेंदिवस तुमचं आयुष्य हे बर्बाद करतायत. रोजच्या रोज ही सगळी शहरं सगळी बर्बाद होत आहेत. एक पुण्यासारखं इतकं मोठं शहर अर्धा पाऊण तास पाऊस पडल्यानंतर जर समजा सगळं अख्खं विस्कळीत होत असेल काय करायचं? मी काल सांगितलं, मी त्यांना काल आज सकाळी मी निघताना माझ्या काही परिचयाचे लोक होते त्यांना मी पुण्यातले त्यांना म्हटलं, फोन केला म्हटलं, सकाळीच फोन केल्यानंतर त्यांना विचारलं म्हटलं, सांगितलं मी म्हटलं, याच्या पुढे जर समजा तुम्हाला कोणी विचारलं ना कुठे राहता तर पुण्यात सांगू नका, पाण्यात राहता म्हणून सांगा. आणि संपूर्ण या शहरांचं नियोजन कोलमडलेलं आहे. नुसती सरकार येत आहेत, सरकार जात आहेत. तुमच्या समोर उमेदवार येतात, मतं मागतायत, तुम्ही मतदान करताय. तो 8-15 दिवस सगळे तुमच्या समोर वाकून येतात आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे.